दिवाळी इज लाईक द ओकेजन की जिथे सगळेजण एकत्र भेटतील. सो आय गेस फॅमिली रियुनियन इज द थिंग. सर्वांना माझा मनापासून नमस्कार आणि आपणा सर्वांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा. आणि आत्ता मी आहे सोनी मराठी वाहिनीच्या एका सोहळ्यामध्ये जिथे मी गाठलेला आहे तृष्णा चंद्रात्रेला आणि आपण जाणून घेणार आहोत ती दिवाळी नेमकी कशाप्रकारे साजरी करते. मनापासून तुझं स्वागत आहे आणि दीपावलीच्या तुला मनापासून सदिच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच. दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांनाच खूप 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 शुभेच्छा, तुला सुद्धा. थँक्यू. आणि अर्थातच माहोल आपण बघतोय सगळ्या ठिकाणी इकडे छान छान रोशनी केलेली आहे. इकडे एक वेगळा एक फील आलेला आहे दीपावली निमित्त. इथे छान पणत्यांची आरास झालेली आहे. तर मला सांग की हे सगळं वातावरण बघितल्यावरती तुला तुझ्या आयुष्यातली पहिली जी दिवाळी कुठली असेल आठवते का? पहिली म्हणजे अगदीच पहिली नसेल आठवत, बट हे सगळं बघून ग्रँजर एक माहोल बघून असं वाटतंय की आपल्याही घरी असं असावं. आपल्या घरी एवढं नसतं अगदीच, पण किंचित आम्ही म्हणजे आम्ही लिटरली किंचित लाईटिंग म्हणा दिव्यांची आरास तू जसं म्हणालास तशी आहे तशी तसं होतं घरी. पण अर्थात हे घरासारखं नाही वाटत आहे. दिस फील्स लाईक अ ह्यूज फॅमिली जे आम्ही आत्ता करतो आहे. आम्ही पूर्ण सोनी मराठीचे सगळेच आम्ही कलाकार, प्रोडक्शन टीम, टेक्निकल टीम आम्ही सगळे एकत्र भेटलो आहे. आणि ही मे बी माझ्या आयुष्यातली अशी पहिली दिवाळी तू म्हणू शकतोस जी हीच असेल की माझ्या पूर्ण फॅमिलीबरोबर सेलिब्रेट करते कलाकारांच्या. बरं, दिवाळीचा माहोल कसा असतो तुझ्या आयुष्यामध्ये? म्हणजे कशी तू साजरी करतेस? काय खास असतं? खास एकच असतं की मी फटाके नाही फोडत. म्हणजे दॅट्स पण अर्थात आय एम नॉट अगेन्स्ट इट वगैरे, बट मला पर्सनली दोन तीन वर्षापासून असं वाटतं की ठीक आहे आपण खाऊन पिऊन साजरा करू शकतो. खूप फराळ करायचा जो पुढचे 2-3 महिने टिकतो आपल्या घरी. आणि त्याच्यानंतर साफसफाई करायची, मला खूप आवडतं साफसफाई करायला. अर्थात कंटाळी येतो पण बरं वाटतं साफसफाई केल्यानंतर. आपलं घर अच्छा असं दिसतं, हे आपल्याला रंग कसा आहे आपल्या घराचा त्या दिवशी कळतं. हे अशी गंमत जम्मत असते. खरं तर ना जे म्हणतो ना आपण की डेस्टिनेशनपेक्षा जर्नी जास्त इम्पॉर्टंट असते. सो माझ्यासाठी तशी आहे दिवाळी की स्वच्छता, फराळाचं बनवणं, ती प्रोसेस, मग ते खाणं, मग ते साजरा करणं आणि मग सगळे फॅमिलीज भेटणं वगैरे. दॅट इज हाव आय सेलिब्रेट माय दिवाळी. सो माय दिवाळी इज दिस थिंग वुड बी प्रोसेस, ती जर्नी त्याची दिवाळीची. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. बरं, दिवाळीचा पहिला फराळ किंवा पदार्थ तू कोणाकडून शिकलेली होतीस आणि काय होता तो? आई ऑब्विसली आई. बेसनाचे लाडू, कारण माझ्या बाबांना खूप आवडतात बेसनाचे लाडू आणि रव्याचे मला आवडतात. सो साधारण मी बेसन रवा मिक्स लाडू आईकडनं शिकले. आणि दिवाळीमध्ये काय खास काय असतं तुमच्या चंद्रात्रे फॅमिलीमध्ये? आम्ही सगळेजण, आमचं गाव आहे साखरी, सो तिथे आमचे आजी आजोबा आणि मोठा काका असतो. सो जनरली चंद्रात्रे फॅमिली गोज सगळेजण एकत्र, काका काकू आत्या बित्त्या सगळेजण तिथे भेटतो. आमच्या तिथे छान अशी वाडी आहे. सो वी गो देअर हॅव फन विथ आर ग्रँड पेरेंट्स, कारण की पूर्ण वर्षभरात ना आपल्याला कधी जाता येत नाही किंवा चुकून माकून एखाद दुसरी भेट असते. पण दिवाळी इज लाईक द ओकेजन की जिथे सगळेजण एकत्र भेटतील. सो आय गेस फॅमिली रियुनियन इज द थिंग. तर दिवाळी म्हटल्यावरती मला एक प्रश्न असा आठवला की अर्थातच आपण प्रत्येकाला भेटवस्तू वगैरे मिळत असतात, तर तुला एखादी अशी भेटवस्तू किंवा काहीतरी वेगळं असं गिफ्ट जे मिळालेलं आहे या निमित्ताने तुला म्हणजे मनापासून शेअर करायचं? खरं तर माझं गिफ्ट मी खूपच असं एक फिलॉसॉफिकल बोलती आहे की माय ॲबिलिटी ऑफ गिफ्टिंग माय पेरेंट्स समथिंग, दॅट इज अ गिफ्ट टू मी. की माझ्या पहिल्या पेचेकमधनं मी माझ्या आईबाबांसाठी दिवाळीसाठी गिफ्ट्स घेतले होते आणि दॅट वॉज वन थिंग की मला खूप भरून आलं होतं की मी माझ्या एवढे वर्ष आईबाबा आपल्यासाठी सगळं करतात आणि आपल्या पहिल्या पगारातनं आपण आईबाबांना काहीतरी घेऊन दिलं आहे. ती ॲबिलिटी ऑफ गिव्हिंग देम दॅट थिंग वॉज मे बी अ गिफ्ट फॉर मी. काय दिलेलं होतंस? मी आईला एक चिंचपेटी दिली होती, बाबांना आय गेस मी एक टी शर्ट दिला होता आणि दादाला फोन गिफ्ट केला होता. आणि दिवाळीच्या म्हणजे सणाच्या निमित्ताने आपण जेव्हा लवकर आपण उठतो मग काही ना काहीतरी आपण पहिल्या काही गोष्टी आपण करत असतो, मग त्यावेळेला पहिल्या आंघोळीला किंवा मग नंतर पाडव्याला वगैरे काय काय खास असतं तुमच्या घरी? अर्थात सगळ्यांकडेच जसं असतं तसं उठणं, म्हणजे आपण त्याला एक स्नान म्हणतो, अभ्यंग स्नान, तो तर सगळ्यांकडेच असतो. पण आमच्याकडे एक पद्धत आहे की कणकेचे दिवे करतात, त्यात हळद टाकली जाते आणि त्याचे एक दिवे असतात जे बळीराजा काय म्हणते आपलं बळीप्रतिपदेच्या दिवशी आपण ते करतो. आणि ते मला माहिती नव्हतं ते सगळ्यांकडे कॉमन असतं की नाही, पण आमचं ते असतं की अर्धी अंघोळ झाली की औक्षण होतं आणि मग ते दिवे ओवाळून ठेवले जातात सो दॅट यु नो
दीर्घायुष्य लाभतं. सगळी परंपरा आहे आणि खूप म्हणजे आपल्याला याच निमित्ताने साजरी करायला मिळते. फॅमिलीज वेन वी मीट पीपल, आपल्या जुन्या लोकांना आपण भेटतो, आपल्या फॅमिलीजना भेटतो, तर हेच एक्सचेंज होतं. आणि आय गेस सणांचं कारणच हे मुळात, म्हणजे कर्मकांडांपेक्षा मुळात हे रिच्युअल्स, हे आपल्याला संस्कार, हे ह्याही संस्कार आहेत. बाकी आणि एखादी चित्रीकरणाच्या निमित्ताने एखादी लक्षात राहिलेली अशी कुठली आठवण आहे का, किंवा फॅन मोमेंट आहे दिवाळीच्या निमित्ताने असा? आत्ताच झालं आहे माझं ॲक्च्युली. माझी फॅन मोमेंट असेल तर मी आत्ताच सांगू इच्छिते की आत्ता मी इथे शूटसाठी येण्याच्या आधीच उमेश कामतवाला दिसले आणि माझं असं झालं होतं की हाय आत्ता घडलंय फ्रेश. नक्कीच. आणि मग यावर्षीचे काय प्लॅन्स आहे? ओके, खूप एक्सायटिंग प्लॅन्स आहेत माझे की आम्ही दिवाळी, अर्धी दिवाळी इकडे करणार आहोत, अर्धी दिवाळी आम्ही हिमाचलमध्ये करणार आहोत माझ्या फॅमिलीसोबत. सो 2-3 वर्ष झाले आपण लॉकडाऊनमध्ये होतो आणि फार फिरता नाही आलं आहे आणि आम्हाला एक निमित्त मिळालं आहे, आमच्या फॅमिली फ्रेंड्सचं लग्न आहे तिथे. सो मग वी जस्ट थॉट ऑफ इट की लेट्स गो देअर. सो अर्धी दिवाळी ॲज आय सेड की परंपरेप्रमाणे इथे आणि नंतर तिकडे. चला आनंदोत्सव साजरा कर आणि मी तुला मनापासून पुन्हा एकदा सदिच्छा देतो दीपावलीच्या. छान छान तुझ्या मालिकेला सुद्धा उत्तरोत्तर TRP मिळत राहो आणि तुला सुद्धा कारकिर्दीमध्ये उदंड यश मिळो यासाठी मनापासून सदिच्छा. अल्ट्रा मराठी आणि मराठी बस सोबत बातचीत केलीस, खूप खूप धन्यवाद. कॅमेरा पर्सन गौरव सोबत मी सागर मालाडकर, अल्ट्रा मराठी आणि मराठी बस करिता मुंबई. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.